रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांना खेडमधून शुक्रवारी ईडीनं ताब्यात घेतलं. दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे आणि त्यामुळेच ईडीची टीम खेडमध्ये दाखल झाली आणि त्यांना ताब्यात घेऊन मुंबईकडे रवाना झाली होती. मुंबईमधील चौकशीनंतर त्यांना अटक झाल्याची माहिती उपलब्ध होत आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सदानंद कदम यांना ताब्यात घेतल्याची माहिती सुद्धा किरीट सोमय्या यांनी दिली होती. दापोली साई रिसॉर्ट घोटाळा, ईडीने आज सदानंद कदम की अटक केली आहे. अब तेरा क्या होगा अनिल परब. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या कारवाई विरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांवर अशा प्रकारची कारवाई केल्यामुळे त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध देखील व्यक्त केला आहे. त्याचबरोबर दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी देखील सूडबुद्धीने केलेल्या या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. ब्युरो रिपोर्ट, माय कोकण, रत्नागिरी. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.